आमचं सरकार महायुतीच्या सरकारनी जो शब्द गेल्या डिसेंबर अधिवेशनमध्ये दिलेलं जिथे आम्ही SIT ची घोषणा आमच्या आदरणीय देवेंद्रजींनी केलेली आणि तेव्हापासूनच या संबंधित केसचा आम्ही निकाल लावणारच अशी तयारी आमच्या सरकारची होती आणि त्यानुसार आता आम्ही तिसऱ्या गेअरवर गाडी टाकलेली आहे आणि लवकरच चौथ्या गेअरवर टाकू आणि जो खरा खुनी आहे जो काल विधानसभेच्या परिसरामध्ये दिसलेला मी ऐकलं वडिलांबरोबर इथे फिरत होता त्याला लवकरच त्याच्यावर कारवाई होईल अशी आमची अपेक्षा आहे। म्हणून दूध का दूध पाणी का पाणी कधीतरी झालं पाहिजे कारण का दिशा सालियांच्या ह्या केस निमित्ताने आजही लोकांना धमक्या येत आहेत। मी ऐकलं जेव्हा सतीश सालियान त्याची तिची वडील तिने जेव्हा एका मीडियाच्या चॅनलला बाईट दिली आणि त्यानंतर अर्धा तासांनी त्यांचा लगेच फोन ऑफ झाला अशी माझ्याकडे माहिती आहे। एका यूट्यूबवर चालवणाऱ्या पत्रकाराला त्यांनी जेव्हा दिशा सालियांच्यावर एपिसोड केला प्रभाकर सूर्यवंशी त्यांचं नाव पण घेतो आणि मग त्यानंतर त्यांच्या चॅनलवर दबाव टाकला गेला तर मुद्दा माझा एवढा आहे की नेमकं या दिशा सालियान खून प्रकरणामध्ये असं कोण आहे की जेणेकरून कोणीही त्याच्यावर बोट उचललं तर लगेच त्यांना आता धमक्या येत आहेत या तर त्यांच्यावर दबाव टाकला जातोय। म्हणून ह्या सगळ्याची उत्तरं या SIT च्या निमित्ताने बाहेर येणारच। मी पण थांबलोय की SIT स्थापन झाल्यानंतर मी आजच तुमच्या निमित्ताने SIT च्या टीमला विनंती करतो की स्थापन झाल्या आदित्य ठाकरेच्या नंतर मला बोलवा किंवा आदित्य ठाकरे बरोबर समोरासमोर बसवा की बाबा हा आरोप करणारा आहे आणि ह्याच्यावर आरोप होत आहेत की हे जो आरोप करणार आहे त्याचे आरोप खरे आहेत का मग सगळे पुरावे सकेत समोरासमोर आमने सामने SIT मध्ये होऊन जाऊन दे ना जेणेकरून नितेश राणे खरं बोलतायत खोटं बोलतायत ही सगळी माहिती बाहेर येईल। म्हणून जे काय आहे उद्या SIT ने मला बोलवलं तर मी नक्कीच जाईन तुम्हाला पाहिजे तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेरच थांबेन आणि मी त्यांना विनंती करीन की मला आणि आदित्य ठाकरेला आणि जे कोण आरोपी आहेत त्याच्यामध्ये संशय मला त्यांच्यासमोर बसवा आणि त्यांच्यासमोर होऊन जाऊन दे। म्हणजे आदित्य ठाकरेला पोचवा आम्हाला तेच पाहिजे हेच त्याचा अर्थ आहे कारण का संशयित आरोपी फिरत आहेत काल आपल्या विधानसभा परिसरामध्ये आलेले असं दिसतंय आम्हाला दिसलं। आता जेव्हा SIT च्यावर SIT च्या माध्यमातून कारवाई होईल तेव्हा संशयित आरोपी हा आरोपी होऊन जाईल। सर परब जी ने कहा है कि अगर हमारे कोकण में बहुत परब है कौन सा परब इधर ही दो चार परब खड़े रहेंगे इधर लोया केस में भी फिर SIT बैठानी चाहिए। उन्होंने कहा है कि अगर दिशा सालियान पे SIT होती है तो लोया पे भी SIT होनी चाहिए। तो 2.5 साल उनके सरकार था उनका ही मुख्यमंत्री था उद्धव ठाकरे तो 2.5 साल क्या वो लोग गोटियां खेल रहे थे क्या तो कर देना चाहिए था SIT वो केस के ऊपर तभी हिम्मत हुई नहीं तो अभी तुम लोग ने किया नहीं मगर हम लोग ने अभी कर दिया अभी सामने जाओ। अनिल परब ने खुद ने अपने ट्वीट में 13 जून को पार्टी हुई थी इसका मेंशन किया है तो उनको भी SIT के माध्यम से बुलाना चाहिए कि जो 13 जून के रात को पार्टी के बारे में वो मेंशन करते सुशांत सिंह के घर पे वो किसकी पार्टी थी कौन कौन उधर गया था उसका भी जवाब अनिल परब ने देना चाहिए। कुठली चौकशी झालेली आहे कोणी क्लोजर रिपोर्ट दिला त्यांनी क्लोजर रिपोर्ट किंवा जी चौकशी झालेली आहे ती लोकांसमोर ठेवावं। दोनदा त्या केसमध्ये आयोग बदलला गेलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या प्रेशरमुळे आम्हाला मला आणि सन्मान्य राणे साहेबांना जेव्हा मालवणी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवलेलं तेव्हा संबंधित आयोगला ह्याच अनिल परबचे परत परत फोन येत होते माझ्यासमोर तर त्याच्याबद्दल अनिल परबनी सांगावं की असे प्रश्न विचारा त्यांच्याकडून पुरावे मागून घ्या हे विषय मला आयोगाने तेव्हा सांगितलं। मी स्वतःच्या डोळ्यांनी त्याच्या फोनवर जे अनिल परब जो उद्धव ठाकरेचा कारकून आहे त्याचा फोन येताना बघितलाय। मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी आज राजीनामा दिला तर सुंदरम पंतजी यांच्यावर हा दबाव होता हो
मागास आयोग ऑफिस मध्ये आका चाय द्यायला जातो काय की कोणाचा दबाव आहे कोणाला बाथरूमला जायचं आहे कोणाला काय नाश्ता पाहिजे हे विचारायला जातो काय एक लक्षात घ्या या काही अडथळे सगळ्या विषयांमध्ये येतात कधी अधिकारी राजीनामा देतात कधी कुठे उशीर होतो पण राज्य सरकार म्हणून महायुतीचं सरकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच म्हणून या काही छोट्या मोठ्या घटना असतील किंवा इकडे तिकडे अडथळे येणार म्हणून आम्ही त्याच्यावर फिकीर करत नाही आमचं राज्य सरकार त्याच्यावर तोडगा काढेल संजय राऊत असं म्हणतात की ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांच्यावर ईडीने जे हे केलं होतं आणि त्याची जी याचिका दाखल केली होती ती याचिका मागे घेतलेली मी देखील वाट पाहतोय की माझ्या विरुद्ध घेतलेला गुन्हा आहे याची याचिका कधी मागे घेतली छगन भुजबळ साहेबांनी तुझ्यासारखी खिचडी चोरी केली नव्हती कामगारांची खिचडी चोर नाही त्यांचं कुटुंब एका महिलेला छळलं नाही आहे तुझ्यासारखं म्हणून तुझी जी काही केस आहे ना ती वेगळी केस आहे त्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यायला पाहिजे म्हणून अन्य केस ईडी चौकशींबरोबर संजय राजाराम राऊतनी स्वतःची केसची तुलना करू नये आता त्यांचे दात अगर अनिल परवांना तपासायचे असतील मी कसं काय करू त्यांनी तोंड उघडं करावं श्वास घ्यायचा आणि त्यांना अनिल परवांना आपले दात दाखवत बसवायचं आम्ही काय करू शकतो ते त्यांच्या आपसातलं प्रेम प्रकरण आहे ना आम्ही नाही काय करू शकतो असे कबाब मी अड्डी आम्ही नाही बनत मुंबई महानगरपालिका संदर्भात समिती आहे ती नेमलेली आहे तर संजय राऊत असं म्हणतात काय 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 मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्षाचे झालेले घोटाळे असतील यासाठी ऑडिट करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे मात्र संजय राऊत म्हणतात की गेल्या 1.5 वर्षात जेवढे घोटाळे झालेले आहेत त्यासाठी नागपूर असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या नगर महानगरपालिकेची देखील चौकशी हे शेमळ्यासारखं नेहमी उत्तर त्याचं ठरलेलं आहे तुझ्या मालकाचं जेव्हा सरकार होतं तेव्हा मग नागपूर ठाणे बिने इथे चौकशी का लावली नाही तेव्हा कोविडमध्ये पैसे खाण्यामध्ये हे एवढे व्यस्त होते की यांना आजूबाजू डोकं काढण्यासाठी वेळच नाही मग आता शेमड्यासारखं दुसऱ्यांवर बोलण्यापेक्षा आता चौकशीचे समोर जा खिचडी खाल्ली ऑक्सिजन सिलेंडर विकले आणि छोट्या छोट्या गोष्टीवर पैसे खाल्ले ना आणि मातोश्री चालवली ना नाहीतर नाश्त्याचे पण वांदे झाले असते मग आता सहन करा कुठला इव्हेंटमध्ये व्यस्त आहे ना असे कुठले इव्हेंट असेल तर आम्हाला पण बोलवा थोडं मनोरंजन होऊन जाईल पण आम्ही तर काम करणारं सरकार आहे आम्ही लोकांचा विकास करतोय असं कुठल्या इव्हेंटची माहिती ताईंना असेल तर आम्हाला पास द्यावा आम्ही पण जाऊन बसतो कोण तो आपला ऑरी तो काय त्याचा काय विषय नाही आज आहे इकडे मुंबई तुमच्या नागपूरमध्ये जाऊन फोटो विटो काढा काय हरकत नाही बरोबर 12 डिसेंबरला ठेवलेलं आहे जेव्हा आमच्या आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस आहे नाहीतर 4 पण टकली जमली नसती तिकडे म्हणजे हे ठरलेला कार्यक्रम आहे त्याला बोलायचं ना 13 तारखेला समारोप कर 14 कर कोण कुत्रं पण फिरकलं नसतं आता 12 डिसेंबरला ठेवायचं जेणेकरून पवार साहेबांच्या निमित्ताने तशी पण गर्दी होणार त्याच्यात हा आमचा ऑरी फोटो काढून घेणार इकडे कुठे फार माणसं दिसली नाही ते इथे कुठे शक्ती प्रदर्शन शक्ती राहिली आहे का मला कुठे दिसलं तर तुम्हाला सांगेन आणि ते आमच्या देशाचे आणि राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून आमच्यासारख्या असंख्य तरुणांना खूप काय शिकण्यासारखं आहे इच्छाशक्ती काय असते ह्याचं ज्वलंत उदाहरण पवारसाहेब आहे आमच्यासारख्या तरुणांना थोडा एक ताप येतो तर आम्ही आठवडाभर बेडवर झोपले असतो पण त्यांना एवढा मोठा आजार झाला तरी पण आज पण ते ज्या पद्धतीने फिरतात तर आमच्यासारख्या असंख्य तरुणांना प्रेरणादायी आहे म्हणून पवारसाहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा हां त्याला काम काय दुसरं त्याला काय बाकी काम नाही सकाळी ते आत्ता आपलं ते लांबलचक जब्बा घालायचं आणि फिरत बसायचं इथे असे हात टाकायचे असे काहीतरी
असे कोण उभे राहतात माहिती आहे ना। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।